नमस्कार, आपण पाहताय कोकणशाही चॅनल, कोकणच्या समृद्धीचं. मी चिन्मय गोगळे. कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आम्ही महाराष्ट्राची लूट होऊ देणार नाही. गुजरातला गेलेला प्रत्येक प्रकल्प आम्ही परत आणणार. उद्धव ठाकरेंची ग्वाही. संपूर्ण कोकण किनारपट्टी सिडकोच्या ताब्यात देऊन कोकण लुटीचा प्रयत्न केला जातोय. मात्र आम्ही कोकण सिडकोच्या घशात जाऊ देणार नाही, असा निर्धार खासदार विनायक राऊत यांनी केला. शिवसेनेकडले त्या उद्धव ठाकरे कुठे होते? शिव्या देणारे विकास करू शकत नाहीत, नारायण राणे यांचा खणाघात. तुमचं मत फुकट घालवू नका, जनतेला केलं आवाहन. नारायण राणेंना सिंधुदुर्गापेक्षा रत्नागिरीत अधिक मताधिक्य मिळवून देणार असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. रत्नागिरी येथे झालेल्या महायुतीच्या सभेत ते बोलत होते. सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे गेले. जनता त्यांना निवडून देणार नाही. बाळासाहेबांचे खरे वारसदार नारायण राणे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे आहेत. उद्धव ठाकरेंची सेना ही नकली सेना आहे, असा घणाघात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केला. कुडात उभाटा शिवसेनेत फूट. वारंगाची तुळसुली सरपंच पॅनल सहित भाजपात, तर हिरलोक शाखा प्रमुखांनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ. काल झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर आज राज ठाकरे यांची सभा होणार आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे कोकणी जनतेला नेमकं काय संबोधित करतात हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे. नारायण राणे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट मैदानात उतरलाय. नारायण राणे किमान 1.5 लाखांचं मताधिक्य घेऊन विजयी होतील असा विश्वास अजित पवार गटाचे काका कुडाळकर यांनी व्यक्त केलाय. आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.